शीतल हर्षद शेटे माझी का 31 मार्चला डिलिव्हरी झाली इथे आणि त्या दिवसापासून आज आजपर्यंत कुठल्याच बाबतीत मला काही अडचण आली नाही. जस्ट बिकॉज बेडेकर हॉस्पिटलमध्ये सर्विस, जेवण, बाळाला सांभाळणं, त्याला दूध पाजण्यापासून सगळं सगळं सांभाळल्यामुळे मला आज बरं वाटून मी आज घरी जाते. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी हर्षद सुनील शेट्टी. हॉस्पिटलनी खूप चांगलं सहकार्य केलंय आम्हाला. जेवणाची वगैरे सगळी उत्तम सोय होती, सगळं खूप छान होतं. मी शशिकांत गंगाराम खानविलकर, रक्षिताचे बाबा, आणि मला आधीचा इथला एक्सपिरियन्स खूप छान आहे, कारण माझी मोठी मुलगी पण इथेच होती, तिला पण खूप छान बाळ झालं, मुलगा झाला होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथली आपुलकी, इथे आल्याच्या नंतर हॉस्पिटलला आल्यासारखं असं काही वाटत नाही, कारण स्टाफ पण तसा आहे, त्यांची आमच्याशी असलेला संवाद खूप छान होता, डॉक्टर सुद्धा स्वतः येऊन ते बघत होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मूल होणं हे स्त्रीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रसंग असतो, आणि तो प्रसंग निभावणं हे खरं तर इतर हॉस्पिटलपेक्षाही तारेवरची कसरत असते. इतर आजारात आपण कसं काय करू शकतो, पण डिलिव्हरीमधून बाहेर पडणं, ते स्त्रीचा दुसरा जन्म करणं, आणि म्हणूनच आज आम्ही विक्रोळीला राहत असताना सुद्धा मुद्दाम ठाण्यामध्ये बेडेकर हॉस्पिटलला नाव घातलं होतं, आणि ते यशस्वीपणे तो विश्वास होताच आणि तो साध ठरला. आपण जे काही सहकार्य केलं आपल्या सर्वांनी, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद.